नमस्कार मित्रांनो, विकासवाणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकनचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला माहिती प्राप्त होत जाईल। आज आपण शिकणार आहोत की घरच्या घरी लसूण पेरून त्याची पात कशी पिकवायची। तर हे करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आधी माती भरून कुंड्या तयार ठेवाव्या लागतील। कुंडीच पाहिजे असं नाही, तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या बकेटमध्ये किंवा प्लास्टिकच्या टबमध्ये किंवा एखाद्या लाकडी खोक्यामध्ये सुद्धा माती भरून तात्पुरते वाफे तयार करून घेऊ शकता। तुमच्याकडे जर बाग असेल तर मग प्रश्नच नाही, त्याच्यामध्ये तर तुम्ही मातीमध्ये सुद्धा हे पेरू शकाल। परंतु आपल्याकडे जागेची टंचाई असल्यामुळे आपण आपल्या इथे कुंड्यांमध्ये ही पेरणी करणार आहोत। तर सुरुवातीला लसणाचे 3-4 कांदे चांगले असे निवडून तुम्ही ते एका साईडला ठेवा। अंडी ठेवण्याचा जो पॉट असतो त्याच्यामध्ये तुम्ही खाली एक प्लास्टिकच्या डबीमध्ये काठोकाठ पाणी भरून ठेवा आणि त्याच्यावर ते अंड्यांचा ट्रे ठेवून किंवा लसणाचं जो देठ असतो तो चाकूने किंवा सुरीने आधी खरवडून घ्या आणि त्यानंतर त्याला त्या प्रत्येक रिकाम्या जागेमध्ये, त्या अंडी जिथे आपण ठेवत असतो त्या रिकाम्या जागेमध्ये एक एक लसूण अशा रीतीने, देठाची जी जागा तुम्ही खरवडलेली आहे ती जागा त्या पाण्यामध्ये बुडेल अशा रीतीने त्यांना इथे ठेवत जा। साधारणतः 3 दिवसानंतर तुम्हाला अशा रीतीने हे कोंब आलेले दिसतील। या 3 दिवसामध्ये एकच काळजी घ्यायची की पाण्याचं प्रमाण काठोकाठ भरलेल्या अवस्थेमध्येच असू द्यायचं। आता हे जे कोंब आलेले लसूण आहेत ते अशा रीतीने आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि त्यांना त्याच्या सर्व पाकळ्या सुट्या सुट्या करून घ्यायच्या आहेत। आणि सुट्या सुट्या करून घेतलेल्या या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला ज्या कुंड्या आपण याच्यासाठी तयार केलेल्या आहेत त्या कुंड्यांमध्ये आपल्याला हलक्या हाताने त्या पेरायच्या आहेत। अगदी हलक्या हाताने हे काम करायचं आहे, जास्त जोरजोरामध्ये त्यांना मातीमध्ये रेटायचं नाही आहे, कारण त्यांचे जे कोंब आहेत ते नाजूक आहेत। लसूण पेरल्यानंतर साधारणपणे 3-1 दिवसामध्ये अशा रीतीने ती पात बाहेर डोकावते आणि तिची वाढ होऊ लागते। लसणाबरोबर कांदे पण पेरलेले आहेत आम्ही, त्याला पण कोंब आलेले आहेत बघा, आणि अशा रीतीने हा झाला फायनल प्रॉडक्ट। हे आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलेले आहेत आणि हे बघा किती त्याची जोमदार वाढ झालेली आहे कुंड्यांमध्ये। आणि अशा रीतीने त्यांना अधूनमधून ऊन पण दाखवणं आवश्यक आहे। आणि ही बघा आता कापणी केल्यानंतर ही इतकी छान पात तयार झाली आणि मग ही फ्रीजमध्ये आपण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये अशा रीतीने ठेवून जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण तिचा उपयोग अंड्याबरोबर त्याचा आमलेट करताना किंवा आपल्या रोजच्या जेवणामध्ये कोथिंबीरीसारखं वरून टाकूनसुद्धा आपण ही लसणाची पात खाऊ शकतो
अतिशय पौष्टिक असते आणि प्रोटीनने भरपूर असते। तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी लसूण पेरून पहा आणि जी पात उगवेल तिचा आस्वाद घ्या। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला जरूर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा। माझं विकासवाणी यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला सबस्क्राइब करा। धन्यवाद।